बाबतीत कॉन्टॅक्ट पाहिजे. तो कॉन्टॅक्ट नसेल तर तुम्हाला काही मिळणार नाही. शिक्षणाची एवढी वाईट अवस्था या देशामध्ये 70-75 वर्षाच्या इतिहासात कधीच झाली नव्हती. म्हणजे MBBS कुठल्याही परीक्षेमध्ये जर तुम्ही गुणवत्ता तपासणार नसाल आणि केवळ वशिल्यावरती पोरं घेणार असाल तर या देशाचं भविष्य अंधारात आहे. तसंही अंधारातच आहे, पण आता मात्र तरुण वयातल्या पोरांच्या आयुष्याशी खेळून तुम्ही लोकांच्या म्हणजे आई वडिलांच्या भावना दुखाल. एक परीक्षा म्हणजे अख्खं घर इन्वॉल्व्ह असतं, बहिणी इन्वॉल्व्ह असतो, भाऊ इन्वॉल्व्ह असतो, ते नवरा बायको इन्वॉल्व्ह असतात, त्यांचे नातेवाईक इन्वॉल्व्ह असतात. अगं तुझा पोरगा नीटला बसलाय ना, अभ्यास करतोय ना, आई बिचारी सकाळी जागते उठते त्याला खा चहा पाणी देऊन परत बसवते जागते त्याच्यासाठी, त्या आईचा विचार कर. आज तिच्या डोळ्यात किती अश्रू असतील, त्या पोरांचा विचार करा, ते किती अस्वस्थ असतील, किती डिप्रेशनमध्ये असतील. आणि या नालायक सरकारला काही देणं घेणं नाही. काल अजित पवारांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यात सांगितलं की नीटची पोरं जी पुण्यात आहेत मुंबईत आहेत त्यांची मी भेट घेणार आहे. भेट कसली घेता? तुमच्याच सरकार म्हणजे तुम्ही ज्या सरकारमध्ये सहभागी आहोत आहात, तुमच्याच मित्रपक्षाचे मंत्री आहेत केंद्रामध्ये, ज्यांच्या का त्यांच्या अंडर हा घोटाळा झाला आहे. भेट कशाला घेता त्या पोरांचं? ते पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. राजीनामा मागा ना, नाही तर तुम्ही राजीनामा द्या की मला हे पटत नाही सगळं, हे असं पोरांच्या आयुष्याशी खेळू नका. हे नुसतं मी जाऊन भेटतो, मी त्यांना भेटतो, कसले भेटता? हिंमत असेल तर राजीनामा द्या ना, सरकारला वटणी वाला ना वरच्या. ऐसा बात ऐसी है कि नेशनल ट्रेनिंग एसोसिएशन कुछ है NTA, एक प्राइवेट बॉडी को तुम इतना बड़ा, मेरे देश की देश के फ्यूचर का हिस्सा है कि यही MBBS के स्टूडेंट आगे जाके गायनेक बनेंगे, गायनेक स्पेशलिस्ट बनेंगे, न्यूरोसर्जन बनेंगे, यूरोसर्जन बनेंगे, तुम्हारा पेडियाट्रिक सर्जन बनेंगे. यानी पूरा शरीर अपना उनके हाथ में है, वो क्या काम करेंगे? 5-10 करोड़ रुपया दे के अनपढ़ आदमी अगर डॉक्टर होगा तो तुम्हारे और मेरे मैंने पेट के बगैर छाती का ऑपरेशन कर देगा. यानी हमारी बीमारी पेट में है, वो अपना खोल देगा अपना दिल. मजाक मस्ती है क्या? तुम पूरे भारत के जनता के साथ खेल रहे हो. ये सिर्फ उन डॉक्टर वो वशीलादार लोगों का सवाल नहीं है, ये आगे जाके क्या करेंगे ये डॉक्टर? पैरासीटामोल अगर बोले पैरासीटामोल दे तो क्या देंगे वो? एजिथ्रोमाइसिन क्या देंगे? यानी सारा कोल्ड एंड कफ हुआ तो उनको दवाई नहीं मालूम पड़ेगी. अरे अरे पोस्टपोन किया, ये किया, वो किया, लोगों का साल तो बर्बाद हुआ ना. कोई साल का महत्व है कि नहीं? उम्र बढ़ती है ना, मेहनत का क्या करोगे? मेहनत भी वापस लाओगे क्या? जो नींद खराब हुई वो भी वापस दोगी क्या? रेजिग्नेशन दो भाई. सरकार ने प्रायश्चित लेना चाहिए, सरकार ने बताना चाहिए असलियत क्या है. तुमने प्राइवेट एजेंसी को ये दिया कैसा? इतने महत्वपूर्ण एग्जामिनेशन की पूरी जिम्मेदारी तुम प्राइवेट एजेंसी को देते कैसे हो? ये तुम्हारी घर की बात है क्या? लाखों करोड़ों लोग जुड़े हैं एक एग्जाम से, क्योंकि सबके माँ बाप की इच्छा होती है कि मेरा बच्चा डॉक्टर बने, मेरा बच्चा इंजीनियर बने. उन माँ बाप की आशाओं का क्या करेंगे? उन्होंने जो सपना देखा था उसका क्या करोगे?